सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतील फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाजात. हबंब निवृत्ती महाराज वक्ते यांचे निधन. वारकरी संप्रदायावर शोककळा. जीवनाचे आत्मदर्शन करून देण्यासाठी सर्वस्वपणाला लावणारे गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते यांचे सोमवारी पहाटे त्यांचा टाकळी हाट या गावी निधन झाले. जे का रंजले गांजले त्याशी म्हणजे आपले या वृत्तीप्रमाणे संपूर्ण जनमानसाची सर्व जाती धर्माची सेवा करणारे या महाराष्ट्रातील देशातील एक सर्वश्रेष्ठ महान विभूतीला महाराष्ट्र देश वारकरी संप्रदाय मुकलेला आहे. त्यांच्या पावन स्मृतीस आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने श्री सद्गुरु विष्णू माऊली प्रतिष्ठानच्या वतीने विनम्र अभिवादन व्यक्त करतो. त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायावर एक खूप मोठी शोकांतिका निर्माण झालेली आहे, एक शोककळा पसरलेली आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो. आणि जे का रंजले गांजले त्याशी म्हणजे आपले हा जो उदांत विचार निवृत्ती महाराजांनी आमच्यासारख्या करोडो वारकऱ्यांना दिला तो विचार पुढे नेण्याचं काम त्यांच्या स्मृतिदिनीपासून आम्ही करणार आहोत. कैवल्य मूर्ती विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी यांचे गुरुबंधू वेदांताचार्य श्री रंगनाथ महाराज परभणीकर यांचे शिष्य भीष्माचार्य श्री हबम पुरुपूज्य निवृत्ती महाराज वक्ते जाण्याने वारकरी संप्रदाय पोरका झालाय. महाराष्ट्रातील वारकऱ्यांची संत परंपरा जिवंत ठेवणारे भीष्माचार्य महान संत वारकरी संप्रदायाचे अध्वर्य परमपूज्य वेदशास्त्र संपन्न निवृत्ती महाराज वक्ते गुरु परंपरेतील एक शिरोमणी यांनी वारकरी संप्रदाय पोरखा झाला. सोमवारी सकाळी 4 वाजता त्यांनी आपला देह ठेवला. दुपारी 3 वाजता शेगाव तालुक्यातील टाकळीहाट या जन्मगावी अंत्यदर्शनानंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. प्रतिनिधी इरफान सय्यद महाराष्ट्र 24 न्यूज बुलढाणा.